पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आज शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महापौर मुक्ता टिळक यांनी कसबा गणपतीपासून रॅली काढली. खासदार गिरीश बापट, बापटांच्या पत्नी गिरिजा बापट यांसह पक्षातील नगरसेवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देऊन ते निकाल काढण्याचं काम मी करेन असा शब्द मी देते. भाजपाने राष्ट्रपुरुषांच्या घराण्याचा मान राखला असल्याचं यावेळी मुक्ता टिळक यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाकडून कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांची उमेदवारी जाहीर झाली आणि महापौर मुक्ता टिळक हे आज अर्ज भरणार आहेत. एकूणच कशा पद्धतीने कसब्यातील प्रश्न असतील किंवा कसब्यातील अनेक उमेदवार असतील, मॅडम काय सांगाल? आज तुम्ही अर्ज भरता ते तर काय सांगाल? आज अर्ज भरताना खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी गेली 25 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माननीय गिरीशजी बापट करतात, त्यामुळे हा माझा एक सन्मान आहे असं मला वाटतं. या मतदारसंघामध्ये जुन्या पुण्यामध्ये असलेले प्रश्न, मग त्यामध्ये जुन्या वाड्यांचा असेल, ट्रॅफिकचा असेल, कचऱ्याचा असेल, त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण या विषयांवरती मी भर देणार आहे. काय सांगाल, म्हणजे कोणकोणते प्रश्न घेऊन तुम्ही नागरिकांच्या समोर जाणार आहे? एकूणच आता आपण बघतो का, स्मार्ट सिटी असेल पुण्याचं, त्यानंतर मेट्रोचे अनेक प्रश्न असतील किंवा इथले जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्याने कोणकोणते प्रश्न आहेत काय सांगाल? या मतदारसंघाचा अभ्यास केला असताना मगाशी म्हटलं तसं जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर छोट्या रस्त्यांचा प्रश्न आहे आणि खूप ट्रॅफिक जॅम सातत्याने, व्यापारी भाग आहे, रस्ते लहान असल्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरी एक समस्या जी मी अभ्यास केला ती म्हणजे या भागामध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या खूप लोकांना भेडसावते. अशासारखे जे प्रश्न आहेत जे काही महापालिकेशी संबंधित आहेत, काही राज्य सरकारच्या निर्णयांसाठी थांबलेले आहेत, अशा प्रत्येक समस्येवरती लक्ष देणं हे माझं काम असणार आहे. या मतदारसंघात सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाले, एकूणच आव्हान काय वाटतं? निवडणूक म्हटली की आव्हान हे आलंच, त्याच्यामुळे त्या आव्हानाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह मी सज्ज आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, सर्व माझे नगरसेवक हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, पक्षाच्या पाठीशी उभे आहेत आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्यात, त्यामुळे यापुढच्या काळातही आमचा अजेंडा हा कोणावर राजकीय उखाळ्या पाखाळ्या काढणं नाही तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवू. महापौर असताना पहिल्यांदाच असं झालं की उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली आणि तो मान तुम्हालाही मिळाला, त्याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं हा एक माझा वैयक्तिक रेकॉर्ड आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. एक टिळकांनाच गेल्या 5 वर्षापासून संघर्ष करावा लागतं आहे, म्हणजे गेल्या 25 वर्षापासून, आणि एक टिळकांना डायरेक्टली विधानसभेसाठी नाही का तिकीट भेटते, तर त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल मी काय सांगणार, फक्त त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की राष्ट्रपुरुषांच्या घराचा भारतीय जनता पक्षाने सन्मान केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय जगताप सोबत सज्जा सय्यद, पुणे दर्पण न्यूज, पुणे.